प्युअर गावटी भेंडे बघा, गवार बघा, गवार हे आहेत गावटीचे बूड, ज्याने मध्ये 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 घातलेत त्यांनी. मिरची, गवार बघा, गावटी गवार ना. तर 10 रुपये एक पालक, पालक जाणं यो, ही कोथिंबीर, ही पण 10 रुपये जोडी. इंग्लिश चिबूड येतच होत ते, इंग्लिश चिबूड बघा हे बघा, पण हे पिकलेले नाहीत, कोवळे आहेत. किती सारे आहेत बघा, याच्यात मुळं बघ, केवढं हात बघा, साईज बघा, केवढं झालं बघ. कसलो तो डबलच होतोय का, पाय फुटले होते ब, एक पाय जो काय गेलो. अलकुल बघा, अलकुल नवाकुल बोलतो नाही का, हा नवळकुल, नवळकुल. हा बाकीचे काढले, नशिबात एकच होतं वाटतं. एकदा सगळं नॅचरली आहे बघा, आणि गावठी आता म्हणजे तो भारी असे. गावठी म्हणजे तोच भारी. सूर्यफूल बघ कसला मस्त. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्र हो. हां हां, काय वातावरण आहे, सकाळ एकदम घनदाट असं धुकं पसरलेलं, नंतर पुन्हा असं वातावरण झालं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय, तर मळ्यात जातोय आणि मळ्यामध्ये गावातल्या लोकांनी जी केलेली आहे शेती ताज्या भाज्यांची, म्हणजे पालक असून दे, मुळे असून दे, लालभाजी असून दे, म्हणजे माठाची भाजी असून दे, नवाकुल म्हणजे अलकुल असून दे, अशा खूप साऱ्या भाज्यांची शेती गावातल्या लोकांनी केली, म्हटलं ती आज तुम्हाला दाखवूया, एकदम रिफ्रेशिंग असा व्हिडिओ बनवूया, नक्कीच तुम्हाला तो आवडेल. खूप टाईम नंतर आपण मळ्यामध्ये चाललो आहे आणि हा व्हिडिओ बनवते, मला पण खूप एक्साइटमेंट आहे, कारण मी हल्लीच आलो आहे फिरून, त्याच्यामुळे खूप दिवसानंतर मी जाणार आहे. सगळीकडे हिरवळ होती पावसामध्ये आणि पावसानंतर आय थिंक आता आपण हा व्हिडिओ बनवते. सो कुळदाची शेती केली आहे, चवळी लावली आहे, तर सगळी शेती पण बघणार आहोत आणि ज्या ज्या भाज्या केल्या आहेत त्या त्या सगळ्या बघणार आहोत. सो एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन कोणाला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, पटापट जाऊया, कधी कोण भेटेल माहिती नाही, पण मस्त आहे. थोडीशी थंडी कमी झाली पण वातावरण मस्त शांत झालं आहे. हां, खारुताईचं वाटतं भांडण झालं आहे कोणाबरोबर तरी, ऐकलं होतं गावात. हां, सकाळचं हे मस्त असं पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज येत राहतात. आपण इथून सुरुवात करू, इथे मस्त सगळ्यांनी चवळीची लागवड केली आहे, ती बघत बघत इकडे आमच्या काकांनी हे केलं आहे, लालभाजी वगैरे ते बघू, लालभाजी भेंडे आणि मग पुढे पुढे जाऊ. इथे ना मस्त पाणी भरतं, माहिती आहे तुम्हाला पावसाळ्यात सगळं पूर्ण पाण्याखाली असतं. इथे आम्ही मस्त कोलंबी वगैरे पकडतो, तर गेल्या गेल्या ही छोटी बारीक चवळी आहे, ही बघा ही बारीक चवळी आहे, इथे बारीक चवळी, त्या साईडला जाड चवळी आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. ही वाली जाड चवळी आहे, इथे पूर्ण सगळी. इथे लालभाजी चवळी सगळी मिक्स आहे आणि मोठीवाली ठेवली ती बियासाठी ठेवली आहे. हे बघा, ही भेंड्यांची लागवड पूर्णपणे केली आहे, असे भेंडे असतात हे बघा, प्युअर गावठी भेंडे बघा. ही पूर्ण अशी भेंड्यांची शेती आहे इकडे, राखणदार बसवलं इथे काहीतरी करत असेल. हे आहे पालकाची आणि शेती, त्या साईडला पूर्ण लालभाजी आहे, इकडे पूर्ण, सॉरी ही मोहरी होती आणि हे हा पालक आहे, हा पालक आहे पूर्ण. आणि शेतीमध्ये राखणदार बसवणं गरजेचं आहे, हे रे तर हिरो राखणदार बसला आहे, कारण आमच्या इकडे माकडे एवढे आहेत ना की काय सांगू. इथून पूर्ण सगळी तिकडे दाखवते मी तुम्हाला पुढे जाऊन, कवळी चवळी खायची मजा सगळी असते. खोपळी, ताजा ताजा पाणी लावलेलं आहे ना, कुठले जागे झाले. लालभाजीन होतील टाईम वाटतं, लालभाजी चवळी. हां, ही चवळी डायरेक्ट कुपळू भाई, डायरेक्ट कुपळू, ज्या चवळी भाजी, चवळीची भाजी मेथी खाया.
कड़िया अच्छा हाँ बारीक पाना जी ना नीति ये पण डायरेक्ट कुपळा जी नंतर बिया येतले आणि पाटी ही केली ती ह्या साइडला लाल माटा आणि पूर्ण इकडे नाचण्याची शेती आहे ही रोपं लावली जात ना आता एकाच येतले डायरेक्ट ना हां हां कंसा आणि मध्ये मध्ये सूर्यफुलाची पण लावले थोडे थोडे पण अजून टाइम आहे का एका वाली आहेत की चवळीचा गवार आहे ती अजून बरीचशी आहे आणि ही मोरी ना मोठी आहे ती पण आता बियाक ठेवलास की काय मोरी तर इकडे विहिरीला असतं पाणी भरपूर असतं ना की पाणी हां ना हे बघा छोटे छोटे विहिरी तिकडे ते पहिला आपण बघितलं तर त्यांचीच होती इकडे पण आहे त्यांची झाले दोनच ठिकाणी आहे ना उळीद पहिले तर लाट होती ना लाट होती मोठी आणि कलमा झाड पण आहे बसवतो मस्त होता आता इंजिन ना इथून असं पाणी पूर्ण खाली जातं यांनी तर पूर्ण असं माशांचं जाळंच गोल गुंटाळलं आहे केवढी सेटिंग लावावी लागते बघा कारण इकडून पण जंगल जवळ आणि तिकडे तर आमच्या घरांच्या पाठी जंगलच आहे त्यामुळे माकडं येतातच येतात विहीर आहे तिकडे असे लाईनीत खूप सारे विहीर आहेत अरे वा इकडच्या छोट्याशा भागात पण एवढ्याशा ह्याच्यात पण शेती केली आहे बघा ही कुळीत आहेत सुकत घातलेले हे बघा कुळीत ही मोहरी कोथिंबीर मिक्स आहे लालभाजी आहे आणि इकडे मुळा पण आहे हे बघा मुळे आणि इकडे भोपळे आहेत पण वेली काढल्यात वाटतं खराब झाले ते खाली विहीर आहे चलो थेटातच जाऊया त्या साईडला एकदम पुढे वारंगाच्या इकडे इकडे खूप सारी आपल्याला अजून शेती बघायला मिळेल आणि हे बघा असे कसले सुकल्यावर कसं गोळा करून ठेवावा लागतो आणि मग घेऊन जायचे जोडायचे मग त्यातून कोळी देणार हे पूर्ण सुकलेलं आहे हे बघा हा एक दोन तीन कुपळे तर आता आपण प्रवास करत करत एकदम वारंगाच्या दिशेने आलो एकदम शेवटला असं आणि इकडे तुम्हाला बरीचशी शेती केलेली दिसणार भाजीपाल्याची ह्या साईडला कोण नाही आहे पुढच्या साईडला बाळकांचा आवाज आला पहिलं त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांनी काय काय केले बघूया पण इकडे मस्त तुम्हाला हिरवळ दिसते बघा काय काय आहे ते इकडचे कोण आले की तुम्हाला दाखवतो पहिलं बाळकांकडे जाऊया त्या साईडला आणि त्यांनी काय केले ते बघूया मस्त दिसतं ना सगळं एकदम हा बावडी बावडीत पाणी नाही तुमच्या असं काय असं का आता पाणी येतात भरती लागली की हां हां म्हणजे सुकते पाणी नाही आणि भरतेक पाणी दाखवायचं हां बरोबर त्यात म्हणजे भाजी काढून झाली तर ही कायची हां 10 रुपये जोडी एक तर 10 रुपये एक पालक पालक जाणार हो ही कोथिंबीर ही पण 10 रुपये जोडी 10 रुपये आणि हे काय गवार गवार पण काढलास मिरची अच्छा मिरची हां मिरची आणि काय केलास गवार गवार पण हां उद्याची उद्या म्हणजे बरोबर टायमिंगला येईल मी गवार बघा गावठी गवार ना म्हणजे उद्या बाजारात नेऊ रेडी बाळा काय सोबत आणि त्याने इकडे काय काय केलं आपण बघूया या आधी कुंपण करू काय ना मेन हा मेन म्हणजे वांजरांसाठी हा नारळ पडलो अगोदर तुमचं वाटतं की तुमचं मग कुत्रं राखूक नाही ठेवणार दुपारचे आता घेऊन गेलो हा कसलं पाटा हो वांगी नाही वाल वाल लागायच्यात इंग्लिश वाल आणि ही काय ही वांगी जात ना ही वांगी म्हणजे अजून झाली नाही टाइम ती वांगी दुसरी लावलेली झाली ती वांद्राने खाल्ली हिरो खाल्याने पण उद्घाटन केल्याने तर अच्छा हा हिची ही वांग्याची झाड आहेत सगळी पण त्याची वांगी खाल्ली बोलतात तुला एक छोटासा रवला हे पालक ना हे पालक हे पालकाचे पूर्ण कोपरे इंग्लिशची बूट
इंग्लिश चिपूड ये देत होता ते माता हे पिवळे दिसतात ते एकदाचा कलरच तसा त्यांचा कलर तसा हां कलरच तसा इंग्लिश चिपूड बघा हे बघा पण हे पिकलेले नाहीत कोवळे आहेत हां साईज तरी मोठी होता एवढी होतो हां आणि पालकात मिक्स केले नाही मोठी जात हां किती सारे आहेत बघा याच्यात मग या वर्षी वेगळा कशा ट्राय केलास काय म्हणजे दळवी काय बोलला ही जरा घेऊन जा बघा तुम्ही गेला ते दुसरे दिले ना हां हां वाह आणि इकडे काकी आहे जी आता काढते लाल भाजी लाल भाजी ते हे का किती दिवस लागतो का एकदा पेरल्यावर तुम्ही काढलास की पेरतलास ना पुन्हा 15 दिवसात होता 15 दिवसात पुन्हा येतली हो आणि हे वाटतं याच्यात बियाक ठेवलास हां हे बियासाठी दरवर्षी ताज बियाणा वापरतात तुम्ही स्वतः बनवतास कारण ते गावटी बियाणे आपल्याला ठेवायच लागते हां आणि हे मुळे बघा केवढं झालं बघा हे आता बियाक ठेवलास की काय नाही काढू जा ना ते यूपी वाले घेऊन जातो हां यूपी वाल्यांका हे ती मिरची ही मिरचीची आहे पण मिरची तुम्ही काढलास आता काढले ना या साइडला मिरची होती आता ती चिली तुटत ही मिरची हा लय हात लागलं ते गेली गवार बघा गवार गावटी गाव हे झाड अजून उंच होत नाही हे पहिलीच धरली पहिलीच आहे आणि आता काढते मस्त गवार धरले बघा या साइडला मिरची जात का नाव काय माहिती नाव काय जा ही गावटी जात नाही गावटी 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 जात ना आणि हे आहेत ते याची वांगे हे बघ दुसरी दाखवते अरे वा हे सगळ्यात आवडत एकच रवलं आमनं घे बघा नवकुल अलकुल म्हणता आम्ही का बघा अलकुल एकच लावला शिका नाही नाही काढून झाले काढून झाले ही बघ दुसरी जात ही कायची हा ही मोठी वाली ही तिखट नसतात ही मोठी मिरची बघा केवढी आहे तळायसाठी हा तळायचे हे काय जास्त तिखट नसतात सूर्यफुलावरची भरपूरच केला जो सगळा पूर्ण पिवळा पिवळा सूर्यफुल जा याच्यामध्ये काय घालूक नाही सूर्यफुलात हे होत ना हा किती दिवस जातील अजून आता 15 दिवसात होतील हा ना दोन पाण्या लावली का कारण आता ती भरून भरून इली तो सूर्यफुल बघ कसला मस्त मोठा प्लॉटच करून टाकलास म्हणजे यावर्षी मस्त वाटतं ना जरा बघू पण पूर्ण या वर्षी पूर्ण त्यांनी ह्या लावून टाकली बाहेर मध्ये मध्ये मक्के दे बघा हे मध्ये चिबूड घातले ते हे अच्छा हे वाचवलं पिकडे ना अच्छा हे आहेत गावटी चिबूड ज्यांनी मध्ये 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 घातले त्यांनी हे आपले प्युअर गावटी आणि मग असे होते ते इंग्लिश वेगळी जात होती ती हे ऊस तुमचे नाही ना गोडीला ते आमचं हे गोडी घे भारी ना त्यो भारी आहे आज ना मी या वर्षी पहिल्यांदा टेस्ट करतलो पण अजून झाले नाहीत ते नाही अजून काय नाही पण साईज मोठी होता साईज एवढी होती गावटी पेक्षा जरा कमी असतील ना नाही गावटी पेक्षा लागायला भरपूर आहे हा ना कसली सूर्यफुलं झालीत बघा इकडनं भारी भारी वाटत पण ही कोवळी आहे की जुना ही काढून झाली आता पुढच्या बाजाराला पुढच्या बाजारात होतली काढली आता आता काढून काढली अरे पुढच्या बाजारात आता ही पुढच्या बाजार बरा मुळं बघ केवढं हात बघा साईज बघा केवढं झालं बघ खतरनाक मुळं होय तर मुळ्या घेत मुळाची साई होत नेतलेच मी ह्यो मुळं माका होय जा नुसतं खाऊक मीठ लावून खाऊक हा पालक केला झाला बघा ह्या बियाक ठेवून उपयोग ना नाही तर नवीन नवीन बिया आणू का पण ही भजी केली ना त्याची इथून पान तोडायचा ऐकलं काय तोडायचा धुवायचा आणि बेसन पातळ करायचा पालकाची भजी एक नंबर हा ना अशी वड्यासारखी फुगण्या होय तर म्हणजे आपण ह्याचे करतो ओव्याच्या पानासारखी करतो अशी ओव्याचा तर कमी आहे पण हे ना टरटरीत असा फुगण्या बेसन लावून द्या रे खतरनाक मुळे येईल होय होय पण तगडे मुळे कोथिंबीर हा
ही इंग्लिश आ ही उपटायची नाही ही काय करायची अशी खुंटायची हां त्याका पुन्हा नवीन येतले हां नवीन येतले रे असं ही दोनदा खुटून झाली आणि ती बाजू काती ती मध्ये मध्ये आती ही ना गावटी ही गावटी मध्ये ही बारीक पाण्याची हां बारीक पाण्याची ही बारीक पाण्याची आणि ही जाड पाण्याची ही पण मुळापासून काढतात हॉटेल वाले ही जास्त घेतात ही जाडी वाली कारण ते कापल्यानंतर बरे पडतात त्यांना ही पण ही आती डायरेक्ट तोडूची लागता की हां ती गावटी आमची डायरेक्ट काढायची काय एकदाच एकदाच तसा हे ना हां अलकुल बघा अलकुल नवाकुल बोलतो नाही का हां नवळकुल नवळकुल हां बाकीचे काढले नशिबात एकच होतं वाटतं हां कवळत असतो ना तरी पण कवळत मस्त बाकीचे काढल्याने पण आपल्या नशिबात एक तरी होतो आणि मेन लपलेला म्हणजे कारली बघा कारली पण केलं नाही त्यांनी हां हां साईडला हा मोठा हां ही पण वाढतली आहे वेल अजून त्यांचे वाली होचे बाकी आहेत बाकी सगळा झाला तर काय असं माहितीये मेन म्हणजे सगळ्या ताज्या भाज्या असतात त्यामुळे तुम्ही बिंदास खाऊ शकता सगळं नॅचरली आहे बघा आणि गावटी आता म्हणजे तो भारी असे कवळा 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 अलकुल चला का येतो नंतर फेरी मारू चला की चलो तर मुळे अलकुल आणि थोडे पालक घेऊन आपण निघालोय पुढे जाऊया ह्या साईडला मस्त भाजी काढून ठेवली उद्या गुरुवारचा बाजार असतो त्याच्यामुळे ते बरं पडतं बाजूला आहेत खेम काका त्यांच्याकडे जाऊ बघे काय काय केलं त्यांनी खेम काका असं तुम्ही काय काय केलं कावटी वा आणि कळी ना कोणाची रतन काकांची असं तडे कवळे अजून वाटतं झाली ना तर या साईडला कळिंगाची शेती पण केली बघा रतन काकांनी हे बघा या साईडला पण अजून कवळे झाली नाहीत छोटी कळिंग नाहीत इथे बघा लाल भाजी किती आहे पेरली आहे ती ह्यात मध्ये मध्ये पालक पण मिक्स आहे पालक पण मिक्स आहेत ना लाल भाजीत साईडला आणि कलिंगडाची इथे के झाली आहेत त्याचं औषध टाकतात रतन काका औषध म्हणजे खत खत आहे खत आहे डायरेक्ट पाईप मध्ये जाताला ड्रिपने लेड घातलंच वाटतं छोटी छोटी फळं ती बघ कलिंगाची अजून तिथे आहे तिथे आहे ही सगळी कलिंगडच आहेत शेवटपर्यंत तुमचीच वाट बघत होतो लिंबा बरीच झाली आहेत ना पण तुमका माकड ठेवतात काय माकड म्हणजे आले आम्ही लपवून ठेवला रात्री माणूस म्हणून ती ठेवलेली बरीच ते मेली उडी मारून तुम्ही काय घातला यावर्षी काय घालूचं प्लॅन ही लाल भाजी वाटतं वर येतं काढलं हां लाल भाजी म्हणजे सगळी लाल भाजीचे प्लॉट आहेत कोथिंबीर टाकले कोथिंबीर कोथिंबीर किती भाजी मागे टाकले हां आणि ह्या साईडला आवटी ही मिरची आ मिरची अजून टाइम म्हणजे लेट केलाच वाटतं तुम्ही लेट म्हणजे आमचं कामदार हातात नाही बरोबर माणूस माणूस होय त्याने हा भुईमुख वाटतं होय किती दिवस लागतील अजून भुईमुख बाजूक सूर्यफुल अडे भुईमुख तडे काहीतरी एकडा करू का त्याला जा आवटी बरीचशी मोठी आला काका पण घरात निघाले गावताची सोय बैलांका वगैरे आणि आपण पण परतीचा प्रवास करूया मजा आली सोबत भाजी पण मिळाली मुळे आणि हे मुळे कसे एकदम प्युअर नॅचरल तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता मजा आली मीठ असेल ना मीठ अजून मजा येईल सातचा व्हिडिओ आपण इथेच संपवू दे आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत आमच्या मळ्यामध्ये केली जाणार तुम्हाला भाजीपाला दाखवला कशी केली जाते भाजीपाल्याची शेती खूप लोक पहिले करायचे पण मध्ये माकडांच्या त्रासामुळे खूप लोकांनी कमी केली पण ठीक आहे जेवढे लोक करतायत पण मजा तर येते ताजी ताजी भाजी आम्हाला खायला मिळते सो नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय सर्वांनी काळजी घ्या मी मुळा खातो संपवतो आणि घरी जातो सो लवकरच भेटू टाटा चलो